देव योसेफ आणि त्याच्या कुटुंबाचा बचाव करते. बऱ्याच वर्षानंतर जेव्हा याकूब म्हातारा झाला होता, त्याने आपला आवडता पोरगा योसेफले मेंढराईचे राखण करणाऱ्या आपल्या मोठ्या भावाकडे त्याचे कसं काय चालले आहे हे पाहण्यासाठी पाठवले. त्याचा बाप याकूबाचे योसेफवर जास्त प्रेम असल्यामुळे आणि योसेफ आपल्या भावावर अधिकार करीन असे स्वप्न त्याले पडल्यामुळे त्याचे भाऊ त्याचा राग करत होते. जेव्हा योसेफ आपल्या भावाकडे आला तेव्हा त्याने त्याले बंदी बनवले आणि गुलामाईचा व्यापार करणाऱ्याले विकून टाकले. योसेफच्या भावाईनं घरी परत येण्याच्या पहिले योसेफचा जगा बकरीच्या रक्तामध्ये बुडवला. मग त्याने तो जगा आपल्या बापाले दाखवला, याच्यासाठी की एखादा जंगली जनावराने योसेफची हत्या केली आहे, याच्यावर त्याचा विश्वास बसला पाहिजे. तेव्हा याकोबाले माहीत झाले की त्याचा आवडता पोराची जंगली जनावराने हत्या केली, तेव्हा त्याने लय दुःख झाले. त्या गुलामाईचा व्यापार करणाऱ्याने योसेफले मिस्र देशामध्ये आणले. नील नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या मिस्र देश हा एक मोठा आणि सामर्थ्यशाली देश होता. गुलामाईचा व्यापार करणाऱ्याने योसेफले एका श्रीमंत सरकारी अधिकाऱ्याला विकून टाकले. योसेफनं आपल्या मालकाची चांगली सेवा केली आणि देवाने योसेफले आशीर्वादित केलं. योसेफच्या मालकाच्या बायकोनं योसेफ संग कुकर्म करण्याचा प्रयत्न केला, पण अशा प्रकारे देवाच्या विरुद्ध पाप करण्यासाठी योसेफनं नकार दिला. ह्या गोष्टीवरून तिनं संतप्त होऊन योसेफवर खोटा आरोप केला आणि योसेफले पकडून जेलात टाकण्यात आले. जेलामध्ये फक्त योसेफ देवासंग विश्वासयोग्य राहिला आणि देवाने त्याले आशीर्वादित केलं. 2 वर्ष झाले होते, कोणता पण गुन्हा नसून पण योसेफ जेलातच होता. एका रात्री मिस्र देशाचा राजा फिरोनले 2 चिंताजनक स्वप्ने पडली, ज्याच्यामुळे तो खूप परेशान झाला होता. त्याच्या सल्लागारापैकी कोणीही त्याले स्वप्नाचा अर्थ सांगू शकला नाही. देवाने योसेफले स्वप्नाचा अर्थ सांगण्याची क्षमता दिली होती, म्हणून फिरोन राजाने योसेफले जेलातून आपल्या घरी बोलावले. योसेफनं राजाले त्याचा स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि म्हटलं, देव 7 वर्ष पुष्कळ पीक पाणी देईन आणि त्यानंतर 7 वर्ष दुष्काळ पाळीन. फिरोन राजा योसेफवर एवढा खुश झाला की त्याने योसेफले मिस्र देशाचा पंतप्रधान बनवले. योसेफने लोकायले भरपूर पिकाच्या 7 वर्षामध्ये धान्याचा भरपूर साठा करून ठेवायले सांगितले. मग योसेफने दुष्काळातले 7 वर्ष लोकायले खाण्यासाठी आवश्यक होईल इतके धान्य विकले. तो दुष्काळ फक्त मिस्र देशातच नाही तर याकोब आणि त्याचे कुटुंबीय राहत असलेल्या कनान देशामध्ये पण भयंकर असा पडला होता. मग याकोबने आपला मोठ्या पोराले अन्न विकत घेण्यासाठी मिस्र देशात पाठवले. धान्य विकत घ्यायले आलेले भाऊ योसेफच्या समोर उभे होते, पण त्याने त्याले ओळखले नाही. पण योसेफने त्याले ओळखलं. ते बदलले आहे की नाही याची परीक्षा पाहिल्यानंतर योसेफने त्याले म्हटलं, मी तुमचा भाऊ योसेफ आहे, भिऊ नका. तुम्ही मले गुलाम म्हणून विकून माहे वाईट करण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याच वाईटाचा माहे चांगलं करण्यासाठी उपयोग केला. या अन मिस्र देशामध्ये वस्ती करून राहा, म्हणजे मी तुम्हाले अन तुमच्या कुटुंबियाईले धान्याचा पुरवठा करू शकीन. जेव्हा योसेफचे भाऊ घरी आले तेव्हा त्याने त्याचा बाप याकोबले योसेफ अजून जिवंत आहे असे सांगितले. तेव्हा याकोबले खूप आनंद झाला. जरी याकोब आता म्हातारा झाला होता तरी पण तो आपल्या कुटुंबासंग मिस्र देशात आला आणि ते सर्व तेथे राहू लागले. याकोबाने आपल्या मरणाच्या पहिले आपल्या सर्व पोराला आशीर्वाद दिला. देवाने अब्राम संग केलेल्या कराराची प्रतिज्ञा इसाकाकडे, मग याकोब आणि त्याच्या 12 पोराईकडे आणि त्याच्या कुटुंबियाईकडे सोपवण्यात आली. या 12 पोराईची संतती हेच इस्रायल देशाचे 12 वंश झाले.